नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहता न्यूज थेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला. सगळ्यात मोठी बातमी राज्यातून येते. आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंची भेटण्याची वेळ मागितली. मयुरी, राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची भेट मागितली. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता भेटणार आहे असा खुलासा नितेश राणे यांनी केलेला आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आदित्य ठाकरे राज ठाकरेंची 4 दिवसांपूर्वीच भेट झालेली होती आणि त्यावेळेलाच आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंची वेळ मागितलेली होती. आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागतायत ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची न्यूज स्ट्रेट महाराष्ट्रावर पाहतोय. भेटी दरम्यान आदित्य ठाकरेंनी यावेळी राज ठाकरेंना वेळ मागितलेली होती. तर 4 दिवसांपूर्वी राज आदित्य यांच्यात भेट झाली असा खुलासा भाजपचे नेते नितेश राणे यांनी केला. आमदार नितेश राणे यांनी मोठा गोप्यस्फोट केलाय. राज ठाकरेंकडून मात्र अद्याप याबद्दल दुजोरा मिळालेला नाहीये. नितेश राणेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरेंनी हा गौप्यस्फोट ही माहिती दिलेली नाही, मात्र नितेश राणेंनी या संदर्भात गौप्यस्फोट केलेला आहे. काही दिवसा अगोदर एका लग्न समारंभामध्ये राज साहेबांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली का? ते काका मला वाचवा असं बोलला का? आणि लवकरच ही भेट होणार आहे का? याबद्दल थोडं संजय राजाराम राऊतनी सांगावं आणि त्यावर बोलावं. तुझा मालकाचा मुलगा राज साहेबांना लपून भेटतो, त्यांच्याकडून मदत मागायचा प्रयत्न करतो, त्यावर तुझी बोलण्याची हिंमत नाही. कारण का तूच काड्या लावून राज साहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावली. ठाकरे कुटुंबीय फोडणारा हा संजय राजाराम राऊत आहे. आणि म्हणून दुसऱ्यांच्या भेटीवर बोलण्यापेक्षा तुझ्या मालकाचा मुलगा हा राज साहेबांना भेटला होता का? आणि ते तुला सांगितलं तरी होता का? याबद्दलची माहिती तू द्यावी.